नमस्कार, मी दिलीप पाटील. आपल्या सर्वांना माहितीच आहे, वयाच्या 24व्या वर्षी आपण माझ्यावर प्रचंड विश्वास दाखवला आणि या शिरोळगावचा सरपंच म्हणून आपण निवड केली. त्यानंतरही 6 वर्ष काम केल्यानंतर परत माझी सरपंच म्हणून आपण फेर निवड केली. त्या काळात मी जी गावातली विकास कामं केलेली आहेत, अपुऱ्या उत्पन्नामध्ये प्रचंड विकासाची कामं त्या ठिकाणी आणि सर्व समाजाची त्या ठिकाणी मी कामं केलेली आहेत हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे. परंतु गेल्या काही वर्षामध्ये या ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचाराचा महापूर निर्माण करणाऱ्यांनी गावामध्ये कुठलीही सुविधा लोकांना ज्या जीवनावश्यक काही गोष्टी आहेत त्याचीसुद्धा पूर्तता या मंडळींनी केलेली नाही आणि गावाचा विस्तार सातत्यानं वाढत असल्यामुळं ग्रामपंचायतीच्या क्षमतेच्या बाहेर कारभार केल्यामुळं ही मला आणि त्या भ्रष्टाचार गाडण्यासाठी मला ही नगरपालिका करावी लागली. यामध्ये माझे चिरंजीव आत्ताचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार रणजितसिंह माने पाटील यांचं फार मोठं सहकार्य लाभलं, कारण स्थानिकला जी जी कामं करावी लागतील ती त्यांनी सगळी केली आणि त्यानंतरच्या काळात आंदोलन अंकुश असतील, गावचे सर्व नागरिक असतील, गावचे आमदार असतील, उल्हासदादा या सर्वांच्या प्रयत्नानं अंतिम टप्प्यात ही नगरपरिषद झाली. या नगरपरिषदेला योग्य वळण द्यायचं असेल तर या ठिकाणी चांगली माणसं, ज्यांना दृष्टी चांगली दृष्टी आहे, ज्यांना गावच्या विकासाबद्दलच्या संकल्पना ज्यांच्या डोक्यामध्ये आहेत, त्या संकल्पना असणाऱ्या तरुण नवीन होतकर उमेदवारांना अत्यंत उच्च शिक्षित अशा उमेदवार माझा चिरंजीव रणजितसिंह पाटील यांना पर्याय म्हणून आपल्यासमोर नगराध्यक्षपदासाठी उभं केलेलं आहे. त्यांना आपण प्रचंड बहुमत साथ देऊन त्याला विजयी करावं. त्याचबरोबर शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडी माझ्या आणि आमदार उल्हासदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आता सध्या मैदानामध्ये उतरलेली आहे, तर आपण या सर्वच उमेदवारांना प्रचंड बहुमतानं निवडून देऊन त्यांना गावाची सेवा करण्याची संधी आपण द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडी जी आमदार उल्हासदादा पाटील यांनी माझ्या नेतृत्वाखाली या मैदानामध्ये नगरपालिकेत उतरलेली आहे, त्यामध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी प्रत्येक वार्डातील उमेदवार त्यांचं चिन्ह आहे कबसी. कबसी या चिन्हासमोरच बटन दाबून त्यांना प्रचंड मतानं विजयी करावं असं मी आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि म्हणूनच मतदार बंधू आणि भगिनींनो, येत्या 21 ऑक्टोबर रोजी होत असलेल्या शिरोळ नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडीच्या व शिवसेना पार्टीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय श्री रणजितसिंह माने पाटील, चला तर मग शिरोळ नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2018 शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडीच्या व शिवसेना पार्टीच्या सर्व उमेदवारांना त्यांच्या कपबशी या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करूया आणि तुमची सेवा करण्याची संधी द्या. आता हवा शिरोळ नगरपालिकेत बदल नवा. आपली मते नगरपालिका मंजुरीसाठी रात्रंदिवस झटणाऱ्यांना धन्यवाद.